कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे परिवहन महामंडळाने बस सेवा बंद केली होती, परंतु सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने महाराष्ट्र सरकारने हळूहळू राज्य अनलॉक करायला सुरुवात केली आहे। त्यामुळे शाळा महाविद्यालय सुरू झाल्याने शाळा महाविद्यालयातील ग्रामीण भागांमधून विद्यार्थी विद्यार्थिनी येऊ लागले आहेत, परंतु बस सेवा नसल्याने त्यांना बरेच अडीअडचणींना सामोरे जावे लागत आहे। याकरता काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि NSUIचे प्रदेश सचिव चेतन बावेसकर यांच्या नेतृत्वाखाली आगार व्यवस्थापक संदेश क्षीरसागर यांना पूर्ववत बस सेवा चोपडा तालुक्यामध्ये सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे। आज आम्ही जळगाव जिल्हा काँग्रेसचे नेते तथा माजी जिल्हा अध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट भैयासाहेब संदीप सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनावरनं आणि विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सचिव सन्माननीय चेतनजी भैसवर यांच्या नेतृत्वात आगार प्रमुखांकडे मागणी केली की बाबा कोरोनापूर्व काळामध्ये जी काही एसटी सेवा होती विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ये जा करण्यासाठी जी कोरोनापूर्व काळाची जी वेळापत्रक होतं त्याच्यानुसार सुरू करण्यात यावी, कारण की कोरोनाच्या नंतर जी काही बस सेवा सुरू करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड सोसावे लागत आहेत। कमी बस सोडण्याचे प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळे एका बसमध्ये प्रमाणापेक्षा जास्त विद्यार्थी चढत आहे। त्याच्यासाठी आज आम्ही संपूर्ण NSUIच्या चोपडा तालुका NSUIच्या वतीने आगार प्रमुख साहेबांना मागणी केली आणि ती मागणी देखील त्यांनी आम्हाला मान्य केली। उद्यापासून सर्व गाड्या वेळेवर सुरू करण्यात आहेत।